सर्व प्रकार आहे आणि कशा पद्धतीने हा बनाव जो आहे तो समोर आलेला आहे? आमच्याकडे MIDC भोसरी पोलीस स्टेशनला एक गुन्हा रजिस्टर नंबर 456/18 भारतीय दंडविधान कलम 364(a)/7 प्रमाणे फिर्यादी राजेंद्र किशन चव्हाण यांनी 28 तारखेला एक गुन्हा दाखल केला. तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला. परंतु त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी अशी होती की 26 तारखेला त्यांचा मुलगा सकाळी 7 वाजता घरातून गेलेला होता. तर यांनी 27 आम्हाला संध्याकाळी सांगितलेलं की मुलगा मिसिंग आहे म्हणून. परंतु त्यामुळे मिसिंगनुसार आमच्याकडं 27 संध्याकाळी ही माहिती आलेली होती. तोपर्यंत 28 त्यांच्या घरच्या मोबाईल नंबरवरती एक मॅसेज आला होता त्यांना की आपका बेटा किडनॅप हो चुका है, सोमवार सुबह को आपके बेटे ने जिससे पैसे लिए थे उसे 1.5 लाख रुपये दे देना. आणि दुसरा मॅसेज आला की पोलिसांना सांगितलं, पोलीस को मत बताना वरना इसका अंजाम बुरा होगा. असा मेसेज आल्यामुळे ह्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला. आणि मग आम्ही तपासाला सुरुवात केली. मग दिवसभर त्या मोबाईलवरती आम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो या कामामध्ये. तशी त्याच्या बहिणीनेही आम्हाला चांगली मदत केली, कारण त्या मोबाईलवरून तीच मुलगी संपर्कात होती. ॲक्च्युली तसं पाहिजे तर ह्या मुलाचे वडील पेशंट आहेत, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं त्याचे आई वडील जास्त ह्याच्यात हे होऊ शकत नव्हते. पण त्याची लहान बहीण होती, तिने ह्याच्यात दिवसभर आमच्याबरोबर थांबून त्या प्रत्येक मेसेजला आम्ही सांगेल तसे रिप्लाय करणं वगैरे ह्या गोष्टी त्या मुलीने व्यवस्थित केली. ती मुंबईला गेलेली होती, तिनं त्याला पकडलं आणि त्याला घेऊन आलो आम्ही. आता त्यावेळेला त्याच्याकडून ही माहिती मिळाली की त्या ज्या मोबाईलवरून तो मेसेज करत होता तो मोबाईल त्यानं रेल्वेमध्ये चोरलेला होता आणि त्याच्यावरूनच हे मेसेज करत होता. आणि त्यानं स्वतःच स्वतःच्या अपहरणाचा हा बनाव केलेला होता. काय कारण होतं? ॲक्च्युली त्यांना ते घेतलेले पैसे जे होते मित्राकडून ते त्याला द्यायचे होते आणि काही पैसे त्याला खर्चाला पाहिजे होते. इवन ज्यावेळेला आम्ही त्यांची थोडीशी त्याच्या घरच्यांना पार्श्वभूमी विचारली तेव्हा ते म्हणले त्याला अशी सवय आहे अशा गोष्टी करण्याची. त्याचे वय किती आहे आणि काय करतो? आय थिंक याचं वय 22 वर्ष आहे आणि हा शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये शिकतो. परंतु त्याला मोबाईल आणि कॉम्प्युटरचं चांगलं नॉलेज होतं म्हणजे आहे. ती त्याच्या बहिणीकडून कळालं, इवन तिलाही त्याच्यामुळं मिळालेलं आहे. ते त्या मोबाईलच्या ज्या वेळेला आम्ही हे करत होतो, हँडल करत होतो, ज्या सफाईदारपणे ती पोरगी ते करत होती आणि ज्या सगळ्या गोष्टी सांगत होती त्याच्यामध्ये तेही दिसून आलं की तिला पण चांगलं नॉलेज आहे, त्यालाही चांगलं असणार आहे त्याचं नॉलेज. आम्ही आमच्या टेक्निकल अनालिसिसनुसार ज्या मोबाईलवरून आम्हाला मेसेज येत होते त्याचं लोकेशन वगैरे शोधलं, पण तो मधून मधून बंद व्हायचा. कधी मुंबईचं आलं, कधी वसईचं मिळालं लोकेशन. मग त्या लोकेशनवरती आम्ही आमच्या 2 टीम पाठवलेल्या होत्या तिकडे. परंतु इकडं जे मेसेज येत होते त्याच्यातून आम्हाला थोडीशी शंका होती की हे रिअली किडनॅपिंग आहे का म्हणून. कारण तो म्हणत होता की ज्याच्याकडून तुमच्या मुलानं पैसे घेतलेले आहेत त्याला पैसे परत द्या. त्यालाही आम्ही बोलवून आणला. तर त्याच्याकडून त्याने 20,000 घेतलेले होते, त्याच्याबद्दल काहीतरी चेक वगैरे पण दिलेले होते. तर त्यालाही बोलवून आणला. तर त्याला विचार, त्यालाही असा मेसेज गेलेला होता की तुझे वो विनय को हमने उठाया नाही, जिसको जिसने तुझे पैसे लिए उसको हमने उठाया आहे. मग त्याच्यात नाव नव्हतं सांगितलेलं कुणाचं आहे काय आहे ते. पण तो मुलगाही सांगत होता की माझं ह्याच्यात काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि आम्हाला दिसत होतं त्याच्या ह्याच्यावरून. मग आम्ही थोडंसं इथं एक मेसेजचं हे चालू केला की त्या मुलीनं त्यांना कळवलं की हा ठीक आहे, आम्ही 1.5 लाख नाही आमचे जमा झालेले, पण आमच्याकडे 75,000 होऊ शकले, कुणाला द्यायचे आहेत सांग, कुठं घेऊन येऊ सांग, असं थोडंसं हे पण केलं. तर मग म्हणे त्याच्यातले 22,000 यालं, त्या मित्राचं नाव सांगितलं त्याला द्या म्हणून. मग पहिला तर ती अशी म्हणली की हे सगळे पैसे त्याच्याकडे घेऊन चालले म्हणून. तर लगेच मेसेज आला की नाही नाही नाही, त्याला 22,000 द्यायचे, उरलेले द्यायचे नाही. मग आमचा अजून संशय पुढं गेला की कुठंतरी हा तिथं आहे शेजारी की जो जास्त पैसे जाऊ देत नाही. इवन त्यानं परत सांगितलं की त्याला ते पैसे दिले तर त्याच्याकडून चेक परत घ्यायचे. म्हणजे हा एक कुठंतरी आम्हालाही अंदाज येत जात होता की हा मुलगा पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे.